नमस्कार सर्वांना प्राजक्ताज किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता पाटकर तुमचे मनापासून स्वागत करते आहे आज आपण पाहणार आहोत कोलंबी फ्राय अशा प्रकारे कोलंबी फ्राय केल्यानंतर घरात अगदी पाच मिनटात ती फस्त करतात तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता रेसिपी पाहूया इथे मी एक वाटा कोलंबी घेतलेला आहे जास्त जाडी मिळाली नाही अशा प्रकारचीच मिळाली तर मी ही बनवून दाखवते अर्धा चमचा हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आता आलं लसूण पेस्ट एक मु एक भरून चमचा घातलेली आहे आणि आगुळ घालायचं आहे मी इथे आगुळ घालते आहे तुम्ही लिंबूचं पाणीसुद्धा घालू शकता आगूळ म्हणजेच कोकमचंच पाणी असतं मीठ घालून बनवलेलं असतं ते आता एक चमचा लाल मसाला घातला आहे आता हे छान लावून आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांनी आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे आता इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ दीड चमचा रवा आणि लाल मसाला घेतला आहे आपण मच्छीलाही लाल मसाला घातला होता त्याच्यामुळे इथे बेताळनेच घ्यायचं आहे आता छान त्याच्यात घोळवून मच्छी त्या पिठामध्ये घोळवून आपल्याला फ्राईंग पॅनवर ठेवायचं आहे आता छान सगळ्या कोलंब्या पॅनमध्ये घालून घ्यायच्या आहेत छान सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धंच झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम लो टू मीडियम ठेवायचा आहे आता कोलंबी आपल्याला परतून घ्यायची आहे छान एका बाजूला छान शिजली की मग परतायची आहे आणि दुसरी साईड भाजून झाली की कोलंबी फ्राय तयार आणि अशी ही कोलंबी फ्राय नक्की करून पहा आणि आवडली तर नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह बाय